ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबळी, हातकणंगल्यातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश, लोकसभेचं तिकीट मात्र समर्थक करण पवार यांना. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा अजूनही कायम, सांगलीची जागा आमचीच, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला दम. पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यामधून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव, पण काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्यावर चव्हाण ठाम असल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी घेतली माघार, पण जागेवर आमचा दावा कायम, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य. महायुतीमधला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा कायम, नारायण राणे उदय सामंत यांच्यामध्ये गुप्त भेट, एकीकडे राणे समर्थकांकडून बॅनरबाजी तर दुसरीकडे शिवसेनेचा दावा कायम. संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती, काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्तावही दिल्लीला पाठवणार, प्रचार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यामध्ये लावणार प्रचाराचा धडाका, राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणार 18 रॅली. लोकसभेच्या पहिल्या फेरीत काँग्रेसच्या विदर्भामध्ये 3 मोठ्या सभा होणार, भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधी तर चंद्रपूरमध्ये प्रियंका गांधींची सभा. बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ज्योती मेटे ठाम, राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली नाही तर शिवसंग्रामच्या चिन्हावर लढवणार, आपला विचार असल्याचं ज्योती मेटेंकडून स्पष्ट. आमदार बच्चू कडू यांचा नवनीत कौर राणांवर हल्ला बोल, या निवडणुकीत डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही, जेलमध्ये जावं लागलं तरी मागे हटणार नाही, बच्चू कडू कडाडले. मराठा आरक्षणासंदर्भातल्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे वर्ग, लवकरच सुनावणी, मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा निर्णय. मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची भीषण परिस्थिती, नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये फक्त 31% उपयुक्त पाणी साठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.